हिरवे गाव, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर आणि समृद्ध असं गाव। याच गावाचा राखणदार म्हणजे श्री देव क्षेत्रपाल। क्षेत्रपाल देवाचे मंदिर उंचावर व गावाच्या मध्यभागी असून या देवाची नजर संपूर्ण गावावर पडते। पूर्वेला सांगेली व माडखोल, पश्चिमेला कालेली आणि कांदुळी, दक्षिणेला पुणकेरी व कोलगाव, उत्तरेला पुळास आणि मोरे अशी गावं। श्रीदेव क्षेत्रपाल मंदिराच्या प्रवेशद्वारावरून पुढे गेल्यावर प्रथम दर्शन होतं ते श्रीदेव लिंगदेवाचे। हे मंदिर छोटेखानी आहे पण आकर्षक आहे। या मंदिरातील बसवा हा सर्वांचं लक्ष वेधून घेतो। पुढे गेल्यावर दीपमाळ व तुळसी वृंदावनाचं दर्शन होत तेथून पुढे मिळतं ते क्षेत्रपाल मंदिर। गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर दर्शन होतं ते ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल देवाचं। श्रीदेव क्षेत्रपाल देवाची सगुण सावळी मूर्ती पाहिल्यावर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं समाधान वाटतं। क्षेत्रपाल देव हा शिवपंचायतन आहे। त्रिशूळ, डमरू आणि तलवार ही देवाची तीन आयुध आहेत। दोन्ही बाजूला पाच व पूर्विया मूर्ती आहेत। नवसाला पावणारा व हाकेला थावणारा, घाटाच्या खडीपासून ते समुद्राच्या खाडीपर्यंत नावकीर्ती मिळवलेला असा हा क्षेत्रपाल देव। क्षेत्रपाल देवाच्या उजव्या बाजूला रवळनाथाचं मंदिर आहे। ही देवता गाव पंचायतांमध्ये मळेकर मानली जाते। शिवशक्ती यानंतरचे ग्रामपंचायतांचे महत्वाचे स्थान म्हणजे रवळनाथ होय। त्यांच्या दोन बाजूला पाहुणाई, काळकाई व इतर देवता आहेत। रवळनाथाच्या उजव्या बाजूला माती व दगडी चौथारा असलेला मंगलोरी कौलाचे श्रीदेवी सातेरीचे मंदिर आहे। देवीच्या उजव्या बाजूला पूर्वीचा वस, खुनाचा पाषाण, बाराचा पूर्वस, बाराचा नीतकारी अशी लहान मोठी पाषाण आहेत। सातेरी देवीच्या उजव्या बाजूला पुरु टाळपकर विठ्ठला देवी, बाजूला श्वेता मंदिर आहे। या मंदिरामध्ये गजांत लक्ष्मीचे इतर एक पाषाण आहे। रवळनाथ व वेताळ अशी समोरासमोर मंदिर आहेत। जांगळेश्वर व इतर पाच अशी पाषाण आहेत। लिंगदेवाच्या बाजूला पददेवीची पाषाण आहे। लिंगस्थळ क्षेत्रपाल, रवळनाथ, सातेरी, पूर्वीचा वस, पाराचा नितकारी, म्हारिंगण, दांडेकर ही आहेत। राजसत्ता व पूर्वसत्ता हे दोन्ही मान एकाच ठिकाणी आहेत। बाराचे कुळ ज्याच्याकडे असतं त्याला कुळकार असं म्हणतात। तेथे क्षेत्रपाल देवाची उत्सव मूर्ती, पालखी, अब्धागिर निशाण व बाराची करी असते। कुळ आणि स्थळ एकत्र असल्यामुळे तीन तरंग देवता व एक तीर्थाची करी व इतर देवता असतात। आंबेगावचे ग्रामदैवत श्रीदेव लिंगदेव क्षेत्रपाल या देवाने या देवस्थानची लौकिक प्रसिद्ध आहे। या देवस्थानचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी या दिवशी उद्या सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी आज संपन्न होत आहे। या देवाची महती आज दूरवर पसरलेली आहे। या देवाच्या दर्शनासाठी एक गोवा म्हणा, कर्नाटक म्हणा किंवा इतर सर्व आजूबाजूचे हे शिमदाट शिमशेजारी सर्वजण या देवाच्या दर्शनासाठी, देवाला नारळ ठेवण्यासाठी, देवाला ओटी भरण्यासाठी, खास करून ज्या लग्न जाऊन गेलेल्या माहेरवाशिणी आहेत
त्या खास करून या जत्रोत्सवासाठी ओटी भरण्यासाठी आणि देवाला नवस बोलण्यासाठी नवस पडण्यासाठी खास करून या जत्रोत्सवासाठी उपस्थित असतात. या छत्रपती देवाची ख्याती किती दूरवर पसरलेली आहे. आंबेगावचा हा गाव जरी लहान छोटा असला तरी या गावच्या या देवांची महती मोठी आहे. आंबेगावचं जो जो जे ज्या नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी असतील किंवा इतर कुठे असतील ते सुख समाधानाने ऐश्वर्याने नांदत आहे. या गावातील लोकांना धनधान्य समृद्ध असा हा आंबेगावचा हा एक गाव आहे. ज्यावेळी गेले 25-28 वर्ष या गावात ज्ञानेश्वरी पारायणाच्या रूपाने या श्री ज्ञानेश्वरी पारायण होत आहे आणि त्या निमित्तानं आज दररोज भजन कीर्तन हरिपाठ असे कार्यक्रम होतात. जरी गाव एक छोटा असला असला तरी या आंबेगाव गावातील लोकांनी आणि शिवाय क्षेत्रपाल देवाच्या कृपेने या एवढ्या मोठ्या मंदिराचा जीर्णोद्धार आम्ही आज केलेला आहे. 60% काम झालेलं आहे, 40% काम शिल्लक आहे. तेहीसुद्धा सर्व ग्रामस्थांच्या आणि हितचिंतक देणगीदारांच्या सहकार्याने ते पण आम्ही पूर्णतः आम्ही आज नेण्याचा संकल्प सर्व ग्रामस्थांनी आज केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने या जत्रोत्सवासाठी सर्वांना एक विनंती आहे की या क्षेत्रपती जत्रोसाठी सर्व लोकांनी सर्व भाविकांनी येऊन या क्षेत्रपाल देवाच्या दर्शनाचा आणि श्रीकृपेचा लाभ घ्यावा. या देवस्थानचे मुख्य म्हणजे प्रमुख म्हणजे लिंग क्षेत्रपाल, भावई भूतनाथ आणि काशी कलनाथ असे तीन गावची देवस्थान एकत्र होऊन ही देवस्की जोडली जाते. ह्या देवाची तरंगकाठी तीन आहेत, रवळनाथ, काळकाई, पावनाई अशी तरंगकाठी आहे. या देवस्थानच्या शेजारी रवळनाथ मंदिर, सातेरी मंदिर, वेताळ मंदिर, लिंग मंदिर आणि कर्तापुरुष अशी समर्थांची मंदिरं आहेत. आणि ही सर्व मंदिरांची पूजा अर्चा श्री परब वोषच करतात. जत्रा सप्ताह व इतर कार्यक्रमाच्या वेळी क्षेत्रपाल देवाची उत्सव मूर्ती पालखी सजवून मंदिराकडे वाजत गाजत आणली जाते. अशा या देवाचा जत्रोत्सव सोमवारी मोठ्या भक्तिभावानं साजरा होणार आहे.